डॉक्टर टी व्ही देशमुख. नाव ऐकलंय ना? त्यांचीच खोली. आमच्या घराचे आधारस्तंभ. या पुस्तकातून आणि या वस्तूंमधूनच आता आमच्या आठवणीत राहिलेत. दादू कुठे आहेत, काय करतायत, कोणत्या अवस्थेत आहेत कि नाही काहीच माहित नाही. कधीतरी ते परत येतील. ह्या एकाच आशेवर आम्ही सगळे जगतो. विक्रमादित्य, तुमचं दादूंबरोबरचं भांडण वैयक्तिक होतं, पण दादू कोणासाठी भांडत होते? त्यांचा काय स्वार्थ होता? ज्या मुलांच्या भवितव्यासाठी ते लढत होते, त्या निष्पाप मुलांना सुद्धा तुम्ही मारून टाकलं. आणि तरीही माझ्याकडे आलात आणि माफी मागताय? काय अधिकार आहे तुम्हाला माफी मागण्याचा? बोला ना, काय अधिकार आहे? बस बस देवयानी, आता यापुढे एकही शब्द आम्हाला सांगू नका. अरे वा, नुसतं ऐकूनच तुम्हाला सहन होत नाहीये. आम्ही सगळे हे सगळं सहन करतोय. देवयानी, आज तुझ्यामुळे आमचे डोळे उघडले. खर तर या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल आमची आम्हालाच खूप लाज वाटते. असाच पश्चाताप रणवीर राजांनाही झाला होता. तेही माफी मागायला आले होते, पण नंतर कळलं ते सगळं नाटक होत. आम्हाला मान्य आहे देव, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत, पण गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी. एवढे आरोप आमच्यावर केल्यावर आमची बाजू मांडण्याची पात्रता आमची आहे की नाही आम्हाला नाही माहिती, पण एवढं आवर्जून सांगतो, तुमच्या दादूंचं अपहरण करण्यामागे आमचा अजिबात हात नाही. कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर? तू ठेवशील देवयानी, तू विश्वास ठेवशील. तुझ्या दादूंच्या अपहरणामागे ज्यांचा हात आहे, अशा आरोपींना समोर आणल्याशिवाय, खऱ्या आरोपीला त्याच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मग भले आमचे भैया साहेब जरी त्याच्यात असतील, तर त्यांची यामधून सुटका नाही. आजपासून तुझ्या दादूंना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू देवयानी. आमच्यावरचे आरोप आम्ही नाकारतो, पण तरी सुद्धा आम्ही तुझे अपराधी आहोत. खूप त्रास दिला आम्ही तुम्हाला सगळ्यांना देवयानी. जोपर्यंत तुम्ही आम्हाला माफ करत नाही, तोपर्यंत हे अपराधीपणाचं ओझा घेऊनच आम्हाला जगावं लागेल.